नमस्कार मैत्रिणींनो, आज सोमवार 21 ऑगस्ट नागपंचमी आहे. या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्याची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवावा. दुर्वा, दही, गंध, अक्षदा, फुले अर्पण करून त्याची पूजा करावी. नाग पूजेच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास काल सर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्प भय राहत नाही असे भविष्य पुराणात सांगितले गेले आहे. सर्प भय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा आणि शेंदूर लावावे. या दिवशी काहीही चिरू कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, काही भाजू नये, कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये, धिंड, पातोळ्या, मोदक असे उकड केले जाणारे पदार्थ करावेत. नागपंचमीसाठी पूजेचे साहित्य. पूजेच्या ताटामध्ये हळदी, कुंकुम, अक्षदा, बेलपत्र याशिवाय तुम्ही दुर्वा आघाडा घेऊ शकता. आणि पूजेसाठी काही फुलं, वस्त्रमाळा, उदबत्ती, दिवा आणि नैवेद्यासाठी ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, दूध आणि पिवळे धागे आहेत. हे धागे बनवण्यासाठी पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा, तो 5 पदरी किंवा 7 पदरी करायचा आणि त्याला हळद ओली करून त्यामध्ये ते भिजत ठेवायचे. तर हे दोरे पूजा करताना वारुळावरती ठेवायचे आणि हे घरी घेऊन प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती बांधायचे. आणि पूजेसाठी नागदेवतेची प्रतिमाही लागणार आहे. पाटीवरती नागदेवतेचे चित्र काढायचे आहे. त्यात नाग, नागी आणि त्याची पिल्ले अशा 5 नागदेवतांच्या चित्रे काढायचे आहे. तुम्ही कागदावरती काढले तरी चालेल किंवा मग बरेच जण देवघराच्या शेजारी अशी भिंत असेल तर त्यावर सुद्धा गंधाने काढू शकता आणि नंतर मग त्याची पूजा करतात. आणि काही ठिकाणी तर मातीपासून नाग बनवला जातो आणि नंतर त्याची पूजा केली जाते. अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.